मैं आज पनीर बटर मसाला करणार आहे, त्यासाठी मी नंदिनी चं पनीर वापरते। त्याच्यासाठी टोमॅटो, कांदा, पुदिना, कडीलिंब, जिंजर गार्लिक पेस्ट ऑइल मध्ये फ्राय केले, आता मिक्सीमध्ये रुबवून घेते। 2 चमचे धने, 1 चमचा जिरा, 1 मोठा इलायची, 2 लहान इलायची, तीळ आणि दालचिनीचे 2 तुकडे आणि लाल मिरची, हे सगळं गॅसवर भाजून घ्यायचं लो फ्लेमवर। नंतर एक एक चालू करायचं। आता मी हे सगळे मसाले मिक्सरमध्ये बारीक करून घेणार, गार झालेले आहे। हे मिरच्या आपण घातल्या की परत सेपरेट चटणी घालायची गरज नाही। पनीर बटर मसाला यासाठी साहित्य जिरे लावणे हे केलंय, जीरा पावडर, गरम मसाला, धनिया पावडर, हिंग, लाल तिखट, मिक्सरला रुबवलेलं लाल एक टोमॅटो, कांदा, पुदिना, कडीलिंब, जिंजर गार्लिक, पनीर पीस, कधी भाजी तयार झाल्यानंतर थोडा वेळ शिजल्यानंतर फ्रेश क्रीम आणि थोडंसं बटर घालायचं, कसुरी मेथी, कोथिंबीर। कसुरी मेथी पनीर बटर मसाला तयार आहे, त्याच्यावरती मी कसुरी मेथी घालते, कोथिंबीर घालते, बाउलमध्ये तुम्हाला घरच्या घरी पनीर बटर मसाला कसा करायचा करून दाखवते। थोडस बटर, थोडीशी क्रीम, पनीर बटर मसाला तयार झाला। माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। रोज कुकंबर आणि ऑनियन घेतो, जेवताना सॅलड म्हणून कुकंबर, ऑनियन, कॅरेट वापरतो।